डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. जोपर्यंत मी एखाद्या गावात जात नाही तोपर्यंत त्या गावाला माझी आवश्यकता नसते, मात्र लोणी खुर्दला माझी आवश्यकता आहे, म्हणून मी या गावात आलोय, असं प्रवरानगर आणि लोणी खुर्द येथील प्रचार फेरीदरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. महायुतीचे उमेदवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारासाठी प्रवरानगर तसेच लोणी खुर्द या ठिकाणी सुजय विखे पाटील यांनी प्रचार फेरी काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. सातत्यानं मी हा विचार केला होता, कधीतरी लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक परिसरामध्ये स्वतः जाईन, मात्र आतापर्यंत ही वेळ आली नव्हती. मी जोपर्यंत एखाद्या गावात जात नाही तोपर्यंत तिथं माझी आवश्यकता नसते, मात्र मागील काही कालावधीत मला असं जाणवलंय की लोणी खुर्दला माझी गरज आहे, म्हणून मी प्रत्येक घरापर्यंत जाणार आणि तेथील समस्या जाणून घेणार. लोणी खुर्दमध्ये असलेल्या नातेवाईकांमुळे या गावात येणं शक्य झालं नाही, मात्र सध्या ही परिस्थिती नातेवाईकांच्या पलीकडे गेल्यामुळं मला लोणी खुर्दमध्ये यावं लागलं. आणि यानंतर तुम्हाला कोणता पुढारी शोधण्याची गरज पडली तर फक्त सुजय विखेला शोधा, असंही सुजय विखे यांनी म्हटलंय. सातत्याने हा विचार केला होता, कधीतरी लोणी खुर्द हा परिसर आणि लोणी बुद्रुक हा परिसर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाईन, एवढ्या कधी वर्षांमध्ये वेळ आला नाही, मिळालाही नाही आणि योगही आला नाही, आणि मी तोपर्यंत एखाद्या गावामध्ये जात नाही जोपर्यंत तिथं माझी आवश्यकता नसते. पण आता मागच्या काही कालावधीमध्ये मला असं जाणवलं की लोणी खुर्द माझी गरज आहे, आणि म्हणून मी आता प्रत्येक घरापर्यंत जाणार आणि प्रत्येक घरामध्ये येऊन तिकडच्या सगळ्या समस्या सोडवणार. या मतदारसंघामध्ये केवळ दोन भाग मी सोडलेले होते, लोणी खुर्द आणि लोणी खुर्द, बाकी सगळं मी पाहिलं आहे, सगळं मी त्या ठिकाणी गेलो, प्रत्येक वाडी वस्ती मला माहिती आहे, प्रत्येक घर मला माहिती आहे. पण लोणी खुर्द मध्ये मी कधी या भानगडीत पडत नव्हतो, कारण की प्रत्येकाचे नाते गोते सगळे इष्ट गोगऱ्यांच्या आयला बरोबर, आयांचे गोगऱ्यांबरोबर, कोणाचं कोणाबरोबर, कोणाचं कोणाबरोबर, कोण कोणाचं नातेवाईक, आणि कैलास वर्षी बाळासाहेब विखे पाटलापासून ही रचना अशी इष्ट होती की म्हटलं आपण उभेच कोणाला बोलावं तो आपला नातेवाईक निघायचा. पण आता काही परिस्थिती नातेवाईकांच्या पलीकडे गेली असल्यामुळे मग मला यावं लागलं, आणि आता यापुढे देखील लोणी खुर्द आणि प्रवरानगर याचा कुठलाही प्रश्न असेल मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्ही कधीही कोणताही पुढारी शोधू नका, फक्त सुजय विखेला शोधा, तुमचे काम करून इथं आता कोणाच्या भरोश्यावर बसण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. आणि आपलं घर आहे, ठीक आहे, वेळ गेला, विलंब झाला, मलाही वेळ पुरला नव्हता. आता आम्ही वॉर्ड नंबर 1 संपवला, आज आंबेनगर आणि नेहरू नगर हा भाग संपला, जरी इथं 100% मतदान आपल्याला आहे, काय मी इथं आल्याने काही वेगळं मतदान बदलेल किंवा फार वेगळं मतदान वाढेल अशी ती काही परिस्थिती नाही. सगळे आपलेच लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना प्रेम करणारे लोक आहेत. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे जायचं नाही हा कायदा नसतो, उलट आपल्या प्रेम करणाऱ्या लोकांकडेच गेलं पाहिजे हा विश्वासाने आपण. आणि म्हणून जसं मी म्हणतो, आज हा भाग संपला, उद्या परत आमचं वॉर्ड नंबर 2 आहे, आणि इतके प्रश्न आहेत लोकांचे, छोटे छोटे प्रश्न असतात, कोणाला लाईट पाहिजे, कोणाला बल्ब पाहिजे, कोणाला सिंटेक पाहिजे, आणि दुर्दैवी बाब आहे की या छोट्या छोट्या गोष्टी देखील आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंवा आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या नाही. पण आता काय तसं घडणार नाही, आपण सगळेजण या प्रवरा परिसराचा एक भाग आहात, प्रवरा कुटुंबाचा एक भाग आहात, आणि म्हणून मला विश्वास आहे की यापुढे
प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणात आपण सगळेजण जनसेवा युवा मंचचे सहभागी तर आहेत कधी मला माहिती नाही. जो कोणी नसेल त्याला देखील त्याच्या घरामध्ये असलेला मुलगा, आणि हे मी 20 तारखेनंतर करणारच आहे की आमचे सगळे कर्मचारी पाठवून प्रत्येक घरामध्ये जनसेवा युवा मंच ऍप मोबाईलवर डाऊनलोड आम्ही करायला लावणार आहोत. याच्यापुढे ज्याला काही अर्ज करायचा आहे तो कारखान्याचा असो, एज्युकेशनचा असो, गटारीचा असो, लाईटचा असो, तुमचा अर्ज हाताने लिहायचा, त्या ऍपमध्ये मुलाला सांगायचा, फोटो काढायचा, पाठवायचा, माझ्याकडे एका सेकंडामध्ये तो पोहोचेल, पाचव्या दिवशी माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचं काम मार्गी लावलं जाईल. विषय सांगतो फार कधी टक्का 10 वेळेस अर्ज देणं किंवा त्याला 50 वेळेस शोधणं, मग याला शोधा, मग पुढे याच्या मार्फत आम्हाला शोधा, मग आमच्या मार्फत साहेबांना शोधा, आणि मग काहीच नाही. परत आपल्या घरी काळ बदललाय, टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला पाहिजे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या कामांची सोडवणुकी झाली पाहिजे, आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज आपण या बैठकीचंही आयोजन केलं. येत्या 20 तारखेनंतर प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जनसेवा युवा मंच ऍप डाऊनलोड करा आणि कोणत्याही समस्येचा अर्ज त्या ऍपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचेल. मग त्या समस्येबाबत जनसेवेचे कर्मचारी 5 दिवसात येतील आणि महिनाभरामध्ये आपली समस्या सोडवली जाईल, असं आश्वासन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलंय. या प्रचार फेरीसाठी प्रवरानगर आणि लोणी खुर्द येथील महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. अविनाश लिहिणार, सी न्यूज मराठी, लोणी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.